नमस्कार, नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। या विशेष सत्राच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्तिमत्वांशी संवाद साधत असतो। आज आपण संवाद साधणार आहोत राजकारणातील एक प्रभावी त्याचप्रमाणे अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महानगरपालिकेतील 5 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले श्री प्रफुल्ल गुडदे सर। सर, सर्वप्रथम तुमचं नवराष्ट्रमध्ये सर राजकारण आणि तुम्ही एक व्यवसायी सुद्धा आहात, तर एक प्रगल्भ अनुभव आहे तुम्हाला राजकारणातला, तर हा एकंदरीत राजकारणाचा इतका प्रगल्भ अनुभव आतापर्यंतच्या स्थितीमध्ये तुम्हाला काय शिकवून गेला किंवा काय हा प्रवास नेमका कसा होता तुमचा? शिकणं ही निरंतर प्रक्रिया आहे, ती कधी संपत नाही। त्यामुळे सुरुवातीपासून आता 20 वर्ष झाले म्हणजे मी पूर्ण शिकलो आहे किंवा मला सगळं माहिती आहे असं मी कधी मानत नाही। त्यामुळे शिक्षण घेणे, नवीन नवीन गोष्टी जाणून घेणे, नवीन विषयावर अभ्यास करणे ही निरंतर प्रक्रिया आहे आणि हा जो प्रवास आहे तो प्रवास आता सुरूच आहे, आमच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत हा प्रवास राहील। नक्कीच सर, पक्षस्तरावर अनेक जबाबदाऱ्या तुम्ही सांभाळलेल्या आहेत, राष्ट्रीय स्तरावर ज्याप्रमाणे राहुल गांधी, सोनियाजी हे प्रयत्न करत म्हणजे पक्ष बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत, तसंच नागपूर महापालिका स्तरावर तुम्ही मागच्या 20 वर्षांपासून पक्षाचं नेतृत्व करत आलेले आहात, तर सद्यस्थितीत पक्ष कुठल्या नवीन योजना किंवा काय अशी विचार घेऊन पुढे येत आहे? नाही, मागील 20 वर्षापासून नागपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचा नगरसेवक म्हणून मी काम करत असताना सुरुवातीचे 5 वर्ष हे सत्ता पक्षाचा नगरसेवक म्हणून काम करण्याचा अनुभव राहिला, मात्र नंतरचे 15 वर्ष हे विरोधी पक्षाचा नगरसेवक म्हणून मी काम केलेलं आहे। तर विरोधी पक्षाचा नगरसेवक म्हणून ज्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची जी भूमिका अपेक्षित असते, अभिप्रेत असते, त्या भूमिकेला न्याय देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे सभागृहामध्ये जनतेच्या हिताच्या, व्यापक हिताच्या, महत्त्वाच्या विषयावरती मी सातत्यानं मत मांडलेलं आहे, लोकांचं प्रतिनिधित्व तिथं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि ह्या 15 वर्षामधला भारतीय जनता पक्षाचा महानगरपालिकेतल्या एकंदर कामकाजाचा अनुभव ह्या शहरातील लोकांनी घेतलेला आहे आणि त्याची परिणिती आपण बघतो आहे की डेव्हलपमेंटच्या नावावर ज्या पद्धतीने ह्या शहरामध्ये पैशाची उधळपट्टी सुरू आहे आणि कुठलेही नियोजन न करता हे जे विकास स्वतःच प्रमोट करत असलेला विकास आहे, त्याची परिणिती आपल्याला दिसली की एका दिवसाच्या एका रात्रीच्या पावसामध्ये संपूर्ण नागपुरामध्ये हाहाकार झाला, लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं आणि नियोजनशून्य विकास याला म्हणता येईल, अनप्रॉडक्टिव्ह विकास याला म्हणता येईल की ह्या 15 वर्षांमध्ये महानगरपालिकेनं ज्या नागरी सुविधा उभ्या करणं गरजेचं होतं त्या अजिबात केलेल्या नाही, त्यावर दुर्लक्ष केलं, फक्त इव्हेंट आणि प्रचार प्रसाराच्या माध्यमातूनच फक्त लोकांमध्ये पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे। राहिला प्रश्न काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात, काँग्रेस पक्ष निरंतर सातत्यानं फक्त निवडणुकीपुरता काम करत नाही, तर काँग्रेस पक्ष हा लोकांसाठीचा पक्ष आहे, लोकांचा पक्ष आहे, लोकांच्या विषयावर काम करणारा पक्ष आहे आणि जेव्हा जेव्हा लोकांचे प्रश्न निर्माण होतात तेव्हा काँग्रेस पक्ष ताकदीनं सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी उभं राहतं। त्यामुळे निवडणुकीची वेगळी तयारी संघटनात्मक पातळीवर तर निश्चितपणानं निरंतर प्रक्रिया ती होतही राहते, पण सोबत लोकांच्या प्रश्नावरही काँग्रेस पक्ष काम करत राहते। मागच्या 2 वर्ष जवळपास कार्यकाळ होत आलेला आहे, महापालिका स्तरावर प्रशासकीय कामकाज सुरू आहे सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीने, तर या याच्यात विरोधी पक्ष म्हणून तुमची भूमिका काय असते आणि त्याचबरोबर या येणाऱ्या निवडणुका कधी लागतील आणि कामकाजाच्या एकंदरीत प्रशासकीय कामकाजाच्या अनुषंगाने तुम्ही कसं बघता या एकंदरीत निर्णय? प्रशासकाचा जो कार्यकाळ आहे तो मार्च 2022 सुरू झाला, महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाही आहे, आता जवळजवळ 2.5 वर्ष होतील, पुढच्या किती काळ होणार नाही याबाबतही अजूनही निश्चितता नाही आहे आणि हे सुप्रीम कोर्टाच्या नावावरती स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं जनतेचं रिप्रेझेंटेशन संपवण्याचं काम सुरू आहे। आता तुम्ही म्हणाल की यांना काय गरज आहे अशी जनतेचं रिप्रेझेंटेशन संपवण्याची, इथं पुन्हा विचारधारा येते की काँग्रेसची विचारधारा, काँग्रेसचा कार्यक्रम हा डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर्सचा होता की सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे आणि त्या अनुषंगानं
आदरणीय राजीव गांधींनी पंतप्रधान असताना 74व्या आणि 73व्या घटना दुरुस्ती अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व दिलेलं आहे की सत्ता ही खालच्या लोकांच्या हातात पण असली पाहिजे, तो त्यामुळे ते डिसेंट्रलायझेशन केलं. आणि भारतीय जनता पक्षाची या उलट विचारधारा आहे, त्यांना सेंट्रलायझेशन करायचं आहे सगळ्या सत्तेचं, एककेंद्रीकरण करायचं आहे, एका हाती सत्ता पाहिजे त्यांना, एका व्यक्तीच्या हातात ती सत्ता पाहिजे. म्हणून तुम्ही बघत असाल की त्यांच्या राज्यांमधल्या मुख्यमंत्र्यांनाही तिथं किंमत नाही आहे आणि पंतप्रधानांच्या कॅबिनेटमधल्या मंत्र्यांनाही तिथं किंमत नाही, त्यांना व्हॉईस नाही, त्यांना त्यांच्याच कॅबिनेटमध्ये बोलता येत नाही. एक चालकानुवर्तित्व म्हणजे एकाच्याच मर्जीनं सर्व चाललं पाहिजे अशा पद्धतीची विचारसरणी आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका पुन्हा हे जर सत्तेत आले 2024 तर नजीकच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात राहतील की नाही याबाबतीत माझ्या मनामध्ये शंका आहे. सद्यस्थितीत महानगरपालिकेची जी स्थिती आहे, मागच्या काही दिवसांपूर्वी एक खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, ढगफुटी झाली, तर त्या अनुषंगाने महानगरपालिकेमध्ये कितीतरी ठिकाणचे रस्ते वाहून गेलेत, खूप ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं, म्हणजे जसं पुटाळा तलाव वगैरे या परिसरामध्ये खूप हानी झाली, तर त्यावर NES किंवा महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास यांची वेगवेगळी भूमिका आहे, तर ते एकंदरीत तुम्हाला काय वाटतं? नाही, आता मागच्या दिवसांमध्ये जे नागपुरात पाऊस झाला त्यामध्ये सर्व वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की नागपुरात ढगफुटी झाली. मात्र खरोखर ढगफुटी झाली होती का, की सामान्य पावसापेक्षा थोडा अधिक पाऊस झाला होता. त्याला कुठल्या पॅरामीटरमध्ये तो पाऊस मोजला होता, ते पर्जन्यमान किती झालं होतं, ते त्याचा आपण पूर्व अंदाज घेतला होता की नाही, अशा पद्धतीचा इतका पाऊस येऊ शकतो का, त्या हिशोबाने आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरचं नियोजन आपण केलेलं आहे का, तर ह्या 15 वर्षामध्ये कुठलंच अशा पद्धतीचं नियोजन केलेलं नाही. फक्त सिमेंट रस्ते आम्ही करतो आहे, सौंदर्यीकरणाच्या नावावरती निव्वळ उधळपट्टी सुरू आहे. शहराचा कुठल्याही शहराचा विकास करायचा झाला तर त्या शहराचा विकास आराखडा पहिल्यांदा निश्चित केला जातो. 2001 नागपूर शहराचा शहर विकास आराखडा तयार झाला. माझा सत्ता पक्षाच्या लोकांना, भारतीय जनता पक्षाच्या लोकांना माझा प्रश्न आहे की शहर विकास आराखड्याचं पूर्णत्वास 20 वर्षामध्ये अचीवमेंट किती टक्के झालेलं आहे? इंटरनल लेआउट्समधल्या इन्फ्रास्ट्रक्चर त्या लेआउटधारकांनी करायचं असते, मात्र पेरिफेरल डेव्हलपमेंटचं नियोजन करण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेकडं असतं. महानगरपालिकेनं डेव्हलपमेंटच्या नावावरती जे पैसे जमा करून घेतले शहरातील नागरिकांकडून, आज कुठलीही घर बांधायला जा तुम्ही, तुम्हाला 4-5 लाख रुपये तर डिमांड नोट महानगरपालिकेची भरावी लागते. हे 5 लाख रुपये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या पगारासाठी किंवा कुणा बाकीच्या कुठल्या कामासाठी राहत नाही, एखादा महोत्सव साजरा करण्यासाठी दिला जात नाही. ते 5 लाख रुपये ह्या शहरातल्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी नागरिक देत असतो. वास्तविकता आणि नियोजनशून्य कारभार याचं प्रतीक असलेला तो मागचा पावसाळ्यात ढगफुटीजन्य पाऊस झाला, त्यामुळे उद्भवलेल्या ज्या समस्या होत्या ते त्याचं द्योतक होतं, हेच या एकंदरीत संवादातून सरांनी मांडण्याचा प्रयत्न केला. अशाच प्रमाणे अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्वांशी आपण नंतरही संवाद साधत राहणार आहोत. मी आकाश, नवराष्ट्र, नागपूर.